नमस्कार, मी सुरेश काते. आपण आज सगळ्यात महत्वाची चर्चा करणार आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं जे आधारवाडीचं जे डम्पिंग ग्राउंड आहे ते या ठिकाणावरून हलवण्यात येणार आहे आणि त्याबाबतचा जो कचऱ्यावरती प्रक्रिया करण्याचा जो प्रकल्प आहे तो उंबरड्या गावामध्ये राबवण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी कल्याणचे आमदार नरेंद्र पवार यांनी चर्चा केलेली आहे. नेमकं काय चर्चा झालेली आहे ते आपण बघूया. गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे डम्पिंग ग्राउंडचा जो विषय आहे तो प्रलंबित आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत आपले कल्याणचे आमदार नरेंद्र पवार साहेब यांनी चर्चा केलेली आहे. नेमकं काय चर्चा झाली, त्यामधून काय तोडगा निघाला आहे याबाबत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. साहेब सांगा, नेमकं काय चर्चा झाली मुख्यमंत्र्यांसोबत तुमची आणि काय मार्ग निघाला त्यामधून? मुख्यमंत्र्यांबरोबर जी चर्चा झाली ती चर्चा यावेळेला अधिवेशनामध्ये मी ठरवलं होतं की काही झालं तरी डम्पिंग विषय आपला लागला पाहिजे, त्यामुळे मी लक्षवेधी, प्रश्न उत्तर, अर्धा तास चर्चा, औचित्याचा मुद्दा, प्रत्येक मला जे आऊ वापरायला मिळतात त्याच्यामार्फत मी प्रयत्न केला. तर अर्धा तास चर्चेमध्ये माझा नंबर लागला आणि अर्धा तास चर्चेच्या वेळेला राज्याचे नवनिर्वाचित राज्यमंत्री योगेश सागरजी उपस्थित होते आणि त्यांनी मला माझ्या चर्चेला रिप्लाय पण दिला. मी प्रामुख्याने कल्याण शहराची जी डम्पिंग समस्या आहे हा प्रश्न मी अत्यंत पोटतिडकीने मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. मुळामध्ये इतक्या वर्षापासून डम्पिंगची कल्याणकरांना भेडसावणारी समस्या जी आहे ही अत्यंत भयानक आहे. ही डम्पिंगच्यामुळे लोकांना अत्यंत दुर्गंधीला सामोरं जावं लागतं, धुराच्या साम्राज्याला सामोरं जावं लागतं, परिसरातील लोकांना आरोग्याचा भयंकर खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तरी देखील महानगरपालिका कुठल्या प्रकारचे ठोस उपाययोजना यावरती करताना दिसत नाही आहे. म्हणून परिसरामध्ये लोकांची नाराजी आहे. मी आमदार जरी असलो, मी लोकप्रतिनिधी जरी असलो, तरी मी एक सर्वसामान्य नागरिक पण आहे. मला देखील या प्रश्नाला सामोरं जावं लागतं. माझ्या देखील घरामध्ये दुर्गंधी येते, माझ्या घरात देखील आग जेव्हा डम्पिंगला आग लागते त्याला धूर माझ्या घरापर्यंत येतो. त्यामुळे मी हा प्रश्न काही झालं तरी सोडायचा असा मी चंग बांधलेला आहे. म्हणून मी या अधिवेशनामध्ये विषय मांडला आणि विषयाची व्याप्ती लक्षात घेता मला राज्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की तातडीने एका आठवड्याच्या आतमध्ये आम्ही बैठक लावू आणि त्या बैठकीला मुख्यमंत्र्यांना देखील पाचारण करू आणि मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बैठक घेऊन त्याच्यावरती आपण मार्ग काढू. आणि त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी एका आठवड्यामध्ये अधिवेशन झाल्या माझी बैठक लावली आणि या बैठकीला प्रामुख्याने परिसरातील जे नागरिक आहेत की ज्यांना या समस्याला सामोरं जावं लागतं, ज्यांना त्रास होतो, डम्पिंगच्या समोरच ज्या सोसायट्या आहेत त्या सोसायटीतले काही प्रतिनिधी, त्या अनुषंगाने आंदोलन करणारे मग ते श्रीनाथ घाणेकर असतील, त्या भागातले ज्येष्ठ काही मंडळी आहेत ती मंडळी असतील, अशा लोकांना मी त्या बैठकीला आवर्जून बोलवलं. प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांसमोरसुद्धा तीच व्यथा मी मांडली की जी मी हाऊसमध्ये भाषण केलं होतं आणि सांगितलं होतं की आज जो 450-500 टन मेट्रिक टन कचरा आज विल्हेवाट लावली जात नाही, निसा डंप केला जातो आहे. आज कोर्टाने NCTने ताशेरे ओढलेले आहेत, गाईडलाईन दिलेले आहेत, महानगरपालिकेचे प्लान देखील पास करणं बंद केलं होतं पण तरी देखील महानगरपालिकेला जाग आली नाही आणि त्यांनी जे प्रकल्प मंजूर केलेत की ज्यातनं कचऱ्यापासून खत व्हावं, बायोगॅस करावेत, अशा प्रकारचे जे नियोजन देणे गेलं, SLFचं नियोजन केलं पण त्याच्यामध्ये कुठेही कार्यवाही दिसून येत नाही. मग ते उंबाडा असेल, बारावेचा प्रोजेक्ट जागा असेल, किटवाळ्याची जागा असेल, डोंबिवलीची जागा असेल, अशा ज्या विविध ठिकाणी हे जे प्रोजेक्ट त्यांनी प्लान केलेले आहेत तिथे कोणत्याही प्रकारची प्रगती त्यांच्यामधली दिसत नाही आहे. ही सगळी विविध प्रोजेक्ट आम्ही करू तर त्याचं विल्हेवाट लावू अशा प्रकारचं एक ॲफिडेव्हिट यांनी हायकोर्टामध्ये सबमिट केलं आणि त्यानुसार यांनी कारवाई करायला सुरुवात केली. आणि कारवाई कशी करायला घेतली, तिथं 12वा जो भाग आहे त्या भागामध्ये कुठल्या प्रकारचा कायद्याला धरून ती जागा योग्य नाही आहे. भले ते डम्पिंगची रिझर्वेशन आहे पण डम्पिंगची रिझर्वेशनची जागा असताना तुम्ही त्या परिसरामधल्या बिल्डिंगला परवानगी का दिली हा प्रश्न मी निर्माण केला. आज लोकांनी लाखो करोडो रुपये खर्च करून त्या भागामध्ये घरं घेतली, फ्लॅट घेतले, का घेतले तर महानगरपालिकेने प्लान पास केले. महानगरपालिकेने प्लान पास केले नसते लिगल फ्लॅट तिथे नसेच लोकं राहायला गेली नसती. महानगरपालिकेने एक तर चूक केली की त्या भागात बिल्डिंगला परवानगी दिली आणि आता सगळ्या टोलेजंग बिल्डिंग झाल्या, लोकं राहायला आली आणि त्या भागामध्ये हे कचऱ्याचा प्रोजेक्ट तिथे इम्प्लिमेंट करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. तिथल्या लोकांचा विरोध आहे. म्हणून माझी भूमिका काय आहे,
की 12व्यामधले ज्या जागेमध्ये तुम्ही हा एस एल एफ करत आहात तर तिथे तुम्ही एस एल एफ करू नका. आणि जर का कायद्याने योग्य असेल, मी कायदा काय म्हणतो की तुमच्या रहिवासी क्षेत्रापासून 200 मीटरच्या आत तुम्हाला अशा प्रकारचा कुठला प्रकल्प करता येत नाही. आणि आता जागा किती आहे, 68 मीटरची फक्त, 200 मीटर नाही 68 मीटर, सगळ्यात पहिला नेहमीने पायदळी तोडवलेला आहे. आणि हे प्रोजेक्ट किमान 25 वर्ष तुम्हाला एस एल एफ करता आला पाहिजे, किमान 25 वर्ष. ह्या ठिकाणी एस एल एफ 5 वर्षापेक्षा जास्त करूच शकत नाही. आणि त्यांनी जी जागा सांगितलेली आहे की 10 एकर आहे 15 एकर आहे, आज त्यांनी त्या ठिकाणी बायोगॅसचा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे, त्यामधून रोड गेलेला आहे, त्या शिल्लक जागा 3 एकरची, या 3 एकरमध्ये ते प्रॅक्टिकली हा एस एल एफ करूच शकत नाही आहेत. म्हणून त्या लोकांचा विरोध आहे, म्हणून मी देखील त्यांना विरोध केलेला आहे. आणि माझं म्हणणं आहे की जर का कायद्याने योग्य असेल, आणि आज खरं तर राज्य सरकारने एक त्या ठिकाणी देवधर समितीची नियुक्ती केलेली आहे, आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की देवधर कमिटी जो निर्णय देईल तो सगळ्यांना बंधनकारक, तो मला पण बंधनकारक राहील आणि तो त्या स्थानिक रहिवाशांना पण बंधनकारक राहील. उंबाड्यामध्ये एस एल एफचं काम चालू आहे. आज आयुक्तांनी सांगितलं की जे उंबाड्यामधलं एस एल एफचं काम चालू आहे ते 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल. आणि 15 सप्टेंबरपासून हा कल्याणचा डम्पिंगचा कचरा जो आहे तो आम्ही उंबाड्याच्या एस एल एफ प्रोजेक्ट करता, डम्पिंग करता नाही. आज लोकांचा काय समज आहे की जसं आदरवाडीचं डम्पिंग केलेलं तसंच डम्पिंग आमच्या उंबाड्या येणार, तसंच डम्पिंग आमच्या गोदरेजच्या 12व्या परिसरामध्ये येणार, तसंच डम्पिंग आमच्या टिटवाळामध्ये येणार म्हणून लोक विरोध करत आहेत. पण त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं डम्पिंग होणार नाही आहे, त्या ठिकाणी कचऱ्यावरनं नियोजन करणं, कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रोजेक्ट हा त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे याला जे महापालिकेचे जे अधिकारी आहेत, म्हणजे एक सर्वसामान्य कल्याणचा नागरिक त्या डम्पिंग ग्राउंडबद्दल तो म्हणजे लोकांपर्यंत पोहोचतोय की कशा पद्धतीने करता येईल, पण महापालिकेचे अधिकारी त्याला सपोर्ट करीत नाहीत, याला जबाबदार हे अधिकारी आहेत का असं तुम्हाला? 100% महानगरपालिका जबाबदार आहे. आणि माझा दावा आहे, माझा आरोप आहे की या डम्पिंगमध्ये माफिया जडलेल्या आहेत. कचरा माफिया म्हणाल यांना, कचरा माफिया यांना तात्पुरता फायदेशीर जड पडलेला आहे. 2 पैसे मिळतात त्या डम्पिंगच्या वजनाच्या गाडीमध्ये असतील किंवा आणखीन कुठल्या मार्गाने असतील, त्याच्यामुळे पण लोकांच्या आरोग्याशी खेळतायत, लोकांच्या जीवनाशी खेळतायत. पण माझा आरोप आहे, मी मुख्यमंत्र्यांना देखील उघडपणे सांगितलं की हे यांनी स्ट्रॉंगली ॲक्शन घेणं गरजेचं आहे, महानगरपालिकेच्या लोकांनी स्ट्रॉंग कमिटमेंट आम्हाला देणं गरजेचं आहे. आज अडचणी आहेत त्यांना, उंबाड्यामध्ये स्थानिक लोकांचा विरोध आहे, 12व्या लोकांचा विरोध आहे, आज जैन सोसायटीतल्या लोकांचा विरोध आहे, टिटवाळ्यातल्या लोकांचा विरोध आहे, विरोध आहे मान्य मला. पण त्यांनी जर का नियमाने नियम डावलून न करता नियमाने जर का केले, मी सुद्धा सपोर्ट करायला तयार आहे. पण नियम डावलून लोकांना विटीशी धरून लोकांच्या जीवनाशी खेळून हे जर काय प्रोजेक्ट जबरदस्तीने राबवत असतील तर मी देखील, मग ते उंबाडाकर असून देत, ते कोणी 12व्याकर असून देत, ते कोणी टिटवाळकर असून देत, मी त्यांच्या बरोबर आहे. आमचा कल्याण डम्पिंग बंद झाला पाहिजे, आणि तोपर्यंत डम्पिंगवरती कचरा टाकणं बंद होत नाही तोपर्यंत महानगरपालिकेने जी एजन्सी स्वराष्ट्र नावाची कंपनी एक अपॉईंट केलेली आहे त्या ठिकाणी की या कचऱ्याचं विघटन करेल, त्या कचऱ्याचं डम्पिंगचं वरती प्रक्रिया करेल आणि डम्पिंग पूर्ण खाली ग्राउंड लेवलला आणेल, तर ते कधी करू शकतील काम जोपर्यंत डम्पिंगला कचरा जात नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांनी KDMC आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांनी सांगितले आम्ही 15 सप्टेंबरपासून कचरा टाकायचं बंद करू. मग त्यांनी मुख्यांनी सांगितलं जर का तुम्ही जे कमिट करताय ते कमिटमेंट तुम्ही पूर्ण नाही केली तर तुमचे पगार थांबू, तुमचे महानगरपालिकेचं अनुदान आम्ही थांबू. आणि म्हैसकर मॅडमसुद्धा त्या मीटिंगमध्ये होत्या, त्यांना तशा त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेल्या, जर का कॉर्पोरेशननी दिलेली कमिटमेंट ही पूर्ण नाही केली, डम्पिंगचा कचरा त्यांनी टाकायचा 15 सप्टेंबरनंतर बंद नाही केला तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करा, त्यांचा पगार थांबवा, महानगरपालिकेचे अनुदान थांबवा. साहेब, कल्याण डोंबिवलीमध्ये जो डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे, एकेवेळी 12 गावामध्ये तो होणार होता, त्यानंतर टिटवाळ्यामध्ये पण होणार होता, या दोन्ही ठिकाणी विरोध झाला आहे. आता पुन्हा हा असं एक मत आहे की तो उंबरण्यामध्ये जाणार आहे, मग त्या ठिकाणी देखील विरोध होतो आहे, स्थानिक नगरसेवक असतील त्यांचा विरोध होतो आहे, याबाबत काय मार्ग काढणार आहात का तुम्ही? असं नाही, डम्पिंगवरती प्रोजेक्ट मुळात सगळ्या आमचे ते नगरसेवक असतील, रहिवासी असेल, त्यांनी डोक्यात कन्सेप्ट क्लिअर केली पाहिजे. हे काय डम्पिंग ग्राउंड येत नाही आमच्याकडे, हे कचऱ्यावरती प्रक्रिया करणारा प्रोजेक्ट होतो आहे. आणि आज बायोगॅसचा प्रोजेक्ट सुरू झाला ना उंबाड्यामध्ये, त्याला कुठे नागरिकांचा विरोध आहे, त्याला कुठे लोकांनी विरोध केला, नगरसेवकांचा विरोध कुठे त्या प्रोजेक्टला? बायोगॅसच्या प्रोजेक्टमधून कुठल्या प्रकारचा त्रास नाही आहे हे ज्याला उंबाडकर लोकांना, ज्याला गोदरेजच्या, गोदरेजमध्ये पण CSRमधून, गोदरेजच्या CSRमधून एक बायोगॅसचा प्रोजेक्ट चालू आहे, त्याला कुठे लोकांचा विरोध आहे? हा एस एल एफचा देखील प्रोजेक्ट नीट सक्सेस होतो आहे, हा कॉन्फिडन्स उंबाड्याच्या लोकांना,
टिटवाच्या लोकांना, बाराच्या लोकांना जर का नीट कळला तर ते विरोध करणार नाही आहेत. पण मुळात मध्ये माझं म्हणणं काय की तुम्ही उंबाड्याची जागा आज सगळ्या अर्थाने नियमांना धरून आहे. आज बारावीची जागा जी आहे ही नियमांना धरून नाही आहे. आज आम्ही दावा केला की त्या नदीचं पाणी त्या तुमच्या एस एल ए प्रोजेक्टपर्यंत येतं आहे, आलेलं आहे. काल पण प्रेम बघा, कालच्या पावसाच्या पाण्याने पूर्ण परिसर पाण्याने भरलेला आहे. आयुक्तांनी उत्तर काय दिलं, नाही नाही तिथे एक वीटभट्टी आहे, त्यांचं एक फक्त डबकं आहे, त्या पाण्याच्या डबक्याचं पाणी मी त्यांना फोटो दाखवले मुख्यमंत्र्यांना. साहेब बघा, आयुक्त जे सांगतायत ते खोटं सांगतायत. कालचे फोटो मी त्यांना दाखवले, परवाचे फोटो दाखवले कालच्या मीटिंगमध्ये, की आजही त्या नदीचं पाणी आणि त्या तिकडची लेवल एक झालेली आहे. म्हणजे जर का तुम्ही एस एल एचा प्रोजेक्ट केला तर पूर्ण पाणी पाण्यामध्ये एस एल एच निघून जाईल ना तुमचा, कचऱ्यावरची प्रक्रिया प्रोजेक्ट सगळं त्या सगळं त्या नदीमध्ये निघून जाईल. म्हणजे देवधर समितीवर आयएस अधिकारी आहेत, संबंधित हे रिटायर्ड जज आहेत, देवधर साहेब जे आहेत ते रिटायर्ड जज आहेत, तर ते शहानिशा करतील ना. मी हा प्रोजेक्ट नियमाला धरून आहे का नियम बाह्य आहे. हा 5 वर्षामध्ये तिथे एस एल एच तुमचं पॅक होणार आहे, म्हणजे पुढचे 5 वर्षाचं काम काय करणार, डम करणार तिकडे. म्हणून लोकांचा विरोध आहे, लोकांचा एस एल एफला विरोध नाही आहे. लोकांचं म्हणणं एस एल एफ करावं, पण 25 वर्ष पूर्वी इतकी जागा तुम्हाला जी अपेक्षित असताना की जी जागा फक्त 5 वर्षामध्ये तुमची, नंतर काय करणार सांगा ना तुम्ही. नंतर तुम्हाला तिथे कचरा डंप करणार, कचऱ्याचं विल्हेवाट लावणार नाही, कचऱ्यापासून प्रक्रिया कुठली होणार नाही आहे. म्हणून लोकांचा विरोध आहे. जर का तुम्ही 25 वर्ष एस एल एफ करू शकणार असाल तर आजही माझा कॉन्फिडेंटली सांगतो की 12 लोकं तयार होतील. पण आज मुळामध्ये जागा जी शिल्लक आहे की त्या शिल्लक जागेमध्ये हे प्रोजेक्ट करू शकत नाहीत. आणि त्या कमिटीचं देखील ते मिसगाईड करतात महानगरपालिकेचे अधिकारी. 200 मीटरची जागा सांगतात ना, 68 मीटरमध्येच घरं आहेत. नदी आणि त्या प्रोजेक्टमध्ये जे अंतर पाहिजे ते अंतर देखील खूप कमी आहे. मग या फिजिकली ज्या गोष्टी अडचणीच्या आहेत म्हणून लोकांचा विरोध आहे. तर अशा पद्धतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं जे डम्पिंग ग्राउंड आहे याबाबत लोकांमध्ये गैरसमज आहेत असं एकूण आमदार नरेंद्र पवार यांचं म्हणणं आहे. कारण की जो प्रोजेक्ट ज्या ठिकाणी राबवत तो तिथे डम्पिंग ग्राउंड असून त्या ठिकाणी कचऱ्यावरती प्रक्रिया करणार आहे अशाच पद्धतीचं त्या ठिकाणी एक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तरी या माध्यमातून लोकांनी जागृत व्हावं आणि पुढे यावं असंच या एकूण चर्चेमधून स्पष्ट होत आहे. तर अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांशी जी चर्चा केलेली आहे आमदार नरेंद्र पवार यांनी, मात्र या संपूर्ण प्रकल्पाला स्थानिक नगरसेवक उंबर्डे या गावचे नगरसेवक जयवंत भुईर यांनी मात्र या संपूर्ण प्रकल्पाला विरोध केलेला आहे. कुठल्या प्रकारची गाडी या ठिकाणी आम्ही येऊन देणार नाही आणि याला संपूर्ण गावाचा विरोध असणार आहे. काय बोललेत जयवंत भुईर हे आपण ऐकूया. डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात काल परवाविषयी मला एक बातमी कळली. माननीय कल्याण पश्चिमचे आपले आमदार नरेंद्र पवार साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काय ते सांगितलं की कल्याणचा डम्पिंग ग्राउंड तातडीने बंद करावा. परंतु मला माननीय आपले कल्याण पश्चिमचे आमदार यांना हे विचारणं आहे किंवा सांगणं आहे की आधारवरचा डम्पिंग ग्राउंड बंद करणार, परंतु त्याला पर्याय जागा कुठे आहे व कुठे करणार, कसं करणार. आता डायरेक्ट बंद करणार म्हणजे मला काय लोकांनी सांगितलं की डायरेक्ट उंबाड्याला घेऊन येणार. उंबाड्याला आमचा जवळजवळ स्थानिक लोक व मी सतत आमचा विरोध आहे उंबाड्याला. जेव्हापासून कचऱ्याचा विषय जेव्हा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत आला, पेपरमध्ये आले, तेव्हा आम्ही लोकांनी विरोध केला. कारण आधारवाऱ्यांनी उंबाडा असा काय वेगळा नाही. त्यामुळे माझं जरी असं म्हणणं आहे की जो त्रास आधारवरतल्या लोकांना होतो तो त्रास उंबाड्याच्या लोकांनी नाही व्हायला पाहिजे. आणि जर करायचा तुम्हाला असेल तर आता पूर्ण कल्याण डोंबिवलीचा भाग आहे, पूर्ण कल्याण डोंबिवलीचा कचरा कल्याणला येतो. 27 गाव नव्याने गावं आलेली आहेत. कल्याण पूर्व आहे, डोंबिवलीया हा खूप मोठा शहर आहे. ह्या भागातला कचरा त्या भागात त्यांनी करावा प्रकल्प. आणि आमच्या कल्याण पश्चिमचा जो विषय आहे तर प्रकल्प करायचा असेल तर प्रकल्पासाठी मांडा टिटवाला इथे एक प्रकल्प होणार आहे, त्याच्यानंतर एक 12वा प्रकल्प होणार आहे. तसंच छोटे छोटे प्रकल्प आपल्या माननीय घोलक मॅडम यांनी सुद्धा एक चांगल्या प्रकारे सुंदर असा प्रकल्प चालू केला होता, ते कचऱ्यापासून काहीतरी खत वगैरे निर्मिती करणं, त्या तो प्रकल्प सुद्धा बंद केला. त्यावेळेला माननीय आमदार साहेब 12वा आणि मांडा टिटवाला या लोकांच्या संगती सुद्धा आले होते की बाबा त्या मांडा आणि टिटवाल्यामध्ये हा प्रकल्प झाला नाही. मग आमदार साहेबांचा असं वाटतो का बाबा उंबाड्याला प्रकल्प व्हावा? मला तर वाटतं की आमदार सांना असाच विषय असेल की उंबाडा मांडा टिटवाला कुठे प्रकल्प होता कामा नये, कल्याणच्या बाहेर जावा, असा त्यांचा जर विषय असेल तर चांगला आहे.
त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. परंतु उंबाड्यासाठी जर त्यांचा हट्ट असेल आमदार साहेबांचा तर चुकीचं आहे. तर करावाचा असेल प्रकल्प करायचा असेल तर पूर्ण 3 प्रकल्प आहेत. मांडा टिटवाला या भागात सुरुवात करावा प्रकल्प उंबाड्याला. त्याच्यानंतर जे बाहेरून जो कचरा येतोय कल्याणमध्ये, कल्याण पूर्व आहे, डोंबिवली आहे, नव्याने आलेलं गाव आहे, या भागाचा कचरा जर कल्याणमध्ये येत असेल आणि हे प्रकल्प जरी 3 प्रकल्प झाले तर 3 प्रकल्पामध्ये हा जर कचरा येत असेल तर कदापि आम्ही खपून येणार नाही. आणि हा या कचऱ्याच्या गाड्या पत्रीपोळ इथंच आम्ही आंदोलन करून बंद करणार. पण प्रक्रिया करणार, नक्की प्रक्रियेमध्ये काय करणार, कशा प्रकारे प्रक्रिया करणार, परंतु कुठे करणार, जर दिसतं उंबाड्यालाच करणार असेल तर आम्ही कसं प्रक्रिया उंबाड्याला करून देऊ. मग मांड्याला पण जागा दिलेली आहे, टिटोल्याला जागा दिलेली आहे, आपल्या 12 वेळेला जागा दिलेली आहे. आणि छोटे छोटे प्रत्येक सोसायटीमध्ये करावं ना प्रत्येकाने. उंबाडा त्यांना जे जागा सुचवले की नाही उंबाड्याला, उंबाड्याला पण सर्व लोक राहतात. उंबाड्याला शाळा कॉलेज सर्व प्रकारचे लोक आहेत. उंबाड्याला आता पण जाण्यासाठी रस्ता नाही, रिक्षा साधी जाऊ शकत नाही त्या रस्त्यामध्ये. गाड्या 2 गाड्या गेले तर ॲक्सिडेंट होतं गाड्याच्या. आता पण त्या भागाचा विकास झालेला नाही, काय रस्ते नाही काय नाही. आणि डायरेक्ट सांगता कचऱ्याचा प्रकल्प तिथे करणार तुम्ही. पहिले त्या भागाचा विकास करावा, त्यानंतर त्या प्रकल्पाचा मग विचार करू आम्ही. विरोध जर आमच्या भागात जर आधारचा बंद करून जर आम्हाला जर प्रशासन म्हणा किंवा आमचे प्रतिनिधी जर अशा प्रकारचा जर आम्हाला हे करत दमदाटी करत असतील किंवा जर डायरेक्ट तुमच्या भागात जर कचरा आणू, परंतु आम्ही कुठल्या प्रकारचा कचरा त्या भागात आणून देणार नाही. ज्या ज्या गाडीमध्ये कचरा त्या गाड्या तिथे थांबवल्या जातील, गाड्या रिटर्न केल्या जातील, एकसुद्धा गाडी आम्ही कचऱ्याशी तिथे टाकून देणार नाही. आणि जो कायमचा आमचा विरोध आहे तो कायम विरोध त्याला पूर्णपणे विरोध राहणार आहे. मात्र या संपूर्ण चर्चेवरती नेमकं काय तोडगा निघणार आहे, स्थानिक शिवसेनेचे नगरसेवक यांनी देखील विरोध केलेला आहे. मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर आपल्या सोबत फोन लाईनवरून जोड. साहेब सांगा, नेमकं काय सांगाल तुम्ही ह्या सर्व बाबीबद्दल की हा प्रकल्प उंबर्डे गावामध्ये हलवण्यात येणार आहे? सर्वप्रथम आजरवाडी डम्पिंग ग्राउंडवर लवकरात लवकर तोडगा काढा असं जे माननीय मुख्यमंत्री महोदयाने आदेश दिले त्यांचं मी स्वागत करतो. आणि कचरा कुठे टाकायचा, तर कचऱ्यावर ज्या ज्या ठिकाणी कचरा तयार होतो, मग कल्याण पश्चिम आहे, पूर्व आहे, टिटवाळा आहे, डोंबिवली पूर्व पश्चिम आहे, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये असा वेगवेगळा प्लॅन छोटा छोटा उभा राहून त्याच्यावर प्रक्रिया करावी. तसं केलं तर सर्व नागरिकांचा त्याला पाठिंबा मिळेल, कुठल्याही एका भागाचा विरोध त्याला राहणार नाही. अशा पद्धतीची भूमिका सभागृहात आम्ही वारंवार मांडलेली आहे आणि तेच त्याच्यावर सोल्युशन असू शकेल. मात्र स्थानिक नगरसेवक जे आहेत जयवंत भोईर हे थेट विरोध करतात की हा प्रकल्प म्हणजे प्रक्रिया करण्याला जरी असेल तरी आमच्याकडे तो नको आहे, याला आमचा विरोध असणार आहे, त्या ठिकाणी येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या देखील आम्ही अडवणार आहोत. अशा पद्धतीचे तुमच्याच शिवसेनेचे नगरसेवक विरोध करतात, याबाबत तुम्ही काय सांगणार? कचरा ज्या ज्या भाग सर्व भागातून कलेक्ट करून एकाच ठिकाणी कचरा टाकायचा हे काही पद्धत बरोबर नाही. छोटे छोटे प्लॅन प्रत्येक 6-8 भागामध्ये करायला पाहिजेत, तर त्याच्यावरच केलेलं प्रक्रिया केंद्र हे सक्सेसफुल होईल. आणि त्याच्यात परत ओला कचऱ्यावर प्रक्रिया करणारे आम्ही 4 प्लॅन कार्यान्वित केलेले आहेत, त्याला प्रशासनाने जोर द्यायला पाहिजे. तसं राहिलं तर कुठल्याच भागातल्या नागरिकांनी त्याच्यावर विरोध होणार नाही आणि मग ही समस्या सुटू शकेल. साहेब, 12वीमध्ये आणि टिटवाळ्यामध्ये देखील विरोध झाला होता, याबाबत आपण काय सांगाल? 12वे टिटवाळा या सर्व लोकांचा आज विरोध आहे की सगळ्या शहराचा कचरा जर एका ठिकाणी आपण नेणार असू तर असाच विरोध सगळीकडे होत राहील. म्हणून डोंबिवलीचा पूर्वेचा वेगळा, पश्चिमचा वेगळा, कल्याण पूर्वेचा वेगळा, त्या त्या भागातला कचरा तिकडेच तिकडेच राहून त्याच्या प्रक्रिया तिथे तिथे झाली पाहिजे. तसं झालं तर आपण सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन याच्यावर ते प्रक्रिया केंद्र किंवा प्रक्रियाचे प्रकल्प उभारू शकतो आणि तेच त्याच्यावर यशस्वी तोडगा होऊ शकेल. नक्कीच तुम्ही सांगा, सत्ताधारी आहात, याबाबत तुमचा अंतिम निर्णय काय असणार या सर्व प्रकल्पाबाबत? सत्ताधारी म्हणूनच आम्ही मी माझ्या महापौर पदाच्या कारकिर्दीत 3 ओल्या कचऱ्यावरचे बायोगॅस प्रकल्प आम्ही तयार केले, त्याच्यावर कार्यान्वित पण केले. पण त्याच्या पुढची जी प्रोसेस आहे ती प्रशासनाने करायला पाहिजे. मागचं 1 वर्ष प्रशासनाकडून याच्यावर काही पावलं उचलली जात नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे याला जे उपायुक्त असतील काय असतील यांना जबाबदार धरायला पाहिजे. आणि प्रत्येक भागामध्ये कल्याण शहरातील जे काही 6-7-8 प्रशासकीय प्रभाग आहेत त्याच्यामध्ये या कचऱ्याचे प्रक्रिया केंद्र उभारायला पाहिजे. धन्यवाद साहेब दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. तर अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीचा विरोध होणार नाही
आणि जो काय प्रकल्प राबवला जाईल त्याला सत्ताधारी नक्कीच सपोर्ट करतील असं एकूणच माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी आपल्याशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला समोर आलेल्या आहेत. मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं जे आधारवाडीचं डम्पिंग ग्राउंड आहे हा प्रश्न कायम असाच राहील का यापुढे यावरती तोडगा निघेल हेच येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे.